मी कोणालाही धमकवलं नाही। ऑडिओ क्लिप नीट ऐकल्यावर ते कळेल। यश कॉम्प्रेशन कंपनीचं काम बऱ्याच ठिकाणी योग्यरित्या झालेलं नाही अशी मला माहिती मिळाली होती, म्हणून मी माझ्या वॉर्डामध्ये चांगलं काम व्हावं यासाठी बोलत होतो। टी वॉर्डमध्ये या कंपनीकडून काम झालेलं आहे, पण ते तेवढं चांगलं काम झालेलं नाही। रमेश सोळंकी या इसमाने माझ्याशी टक्केवारीची भाषा केली, म्हणून मला ते आवडलं नाही। असं काम माझ्या वॉर्डामध्ये चालणार नाही यासाठी त्याच्याशी मी बोलत होतो। यामागे जाणून बुजून कोणीतरी आहे, म्हणून एक कंत्राटदार माझ्याशी या भाषेत बोलला। मी कंपनीच्या आणि कंत्राटदाराच्या विरोधात वॉर्ड ऑफिसरकडे तक्रार दिलेली आहे। यश कॉम्प्रेशनचं काम निकृष्ट दर्जाचं आहे, असं काम माझ्या वॉर्डामध्ये चालणार नाही म्हणून मी आग्रही आहे। योग्य वेळ आल्यावर सविस्तर बोलेन। माझी पत्नी त्या ठिकाणी आमदार आहे, तिचा याच्याशी काहीही संबंध नसताना बदनामी केली जाते। या प्रकरणाच्या खोलात जाऊन सविस्तर बाजू मांडेन। या कंत्राटदाराला नक्की कोणी पाठवलंय, विभागीय आयुक्तांवर कोणी दबाव टाकला आणि मला कोणाकोणाचे फोन आले हे सगळं जाहीर करेन। माझ्याकडे देखील सगळे रेकॉर्डिंग्स आहेत। माझी रेकॉर्डिंग केलेली क्लिप अर्धवट दाखवण्यात आली आहे। मी त्यांना थेट फोन केला नाही, त्यांनी समोरून मला फोन केला, त्यावेळी बोलणं झालं। मी यश कॉम्प्रेशनच्या आधीच्या कामाची चौकशी व्हावी यासाठी मागणी केली आहे। पद्धतीने त्यांनी मला बोललेलं आहे योग्य नाही, म्हणून त्यांना जर काळ्या यादीत टाकता आलं तर काळ्या टाकण्याची सुद्धा कार्यवाही महानगरपालिका प्रशासनानं करावी अशा पद्धतीने मी पत्रही सुद्धा दिलेलं आहे। मला नाही आयुक्तांना मी कसं वॉर्ड ऑफिसला दिलेलं आहे, कारण आयुक्तापर्यंतचा विषय नव्हता आणि म्हणून आमचं नगरसेवकांचं सातत्यानं या सभागृहामध्ये नेहमी आमचं बोलणं असतं की ई टेंडरमध्ये काम करत असणारे अनेक कंत्राटदार जे असे आहेत की जे कंत्राटदार स्वतः करतच नाही आहेत, इतर कोण दुसरा कोणतरी करतो, परंतु आणि म्हणून पहिले जे CWC जे आपल्याला एकंदरीत आपण कामं करत होतो की एखादा कॉन्ट्रॅक्टरच नेमला जायचा आणि तो कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थितपणे काम करायचा। आज ई टेंडरिंग आल्यामुळं कोणी येतो कोणी काम करतो त्याच्या कामाचा दर्जा माहिती नसतो, तो कंत्राटर तेवढं काम करतो निघून जातो आणि नंतर विभागातल्या लोकांची बोंबाबोंब सुरू होते की काम व्यवस्थित झालं नाही आहे आणि त्याचा संपूर्ण रोष हा संबंधित नगरसेवकांवर येतो आणि तो रोष असू नये म्हणून आमची सातत्यानं मागणी असते की CWC पहिली जी सुरू होती पद्धत मीडिया समोर निश्चितपणे दाखवण्या तात्पुरतं इतकंच आहे। मी कोणत्याही प्रकारे त्याला चुकीची भाषा वापरलं माहिती आहे आणि ई टेंडरिंग आल्यापासून संपूर्ण सभागृहामध्ये सर्व नगरसेवक त्यांची मागणी आहे की ई टेंडरिंग रद्द करा, याला काहीतरी कारण आहे आणि त्याचाच हा मुद्दा आहे की मी स्पष्ट सांगेन की यामध्ये आपल्याला दुसरंही दिसून येईल की माझी पत्नी त्या ठिकाणी आमदार आहे, तिचा या बातमीशी काही संबंध नाही आहे, तरी सुद्धा त्यामध्ये बातमीमध्ये लिहिलं जातं की त्यांची पत्नी या भागात आमदार आहे तिचा फोटो टाकला जातो। मला वाटतं हे योग्य नाही आहे, हे कुठेतरी एखाद्याला बदनाम करणं किंवा एखादं काम करत असेल तर याच्यामध्ये काहीतरी वेगळा वास येतो मला आणि यामध्ये निश्चित ज्या खोलात मी तर जाणारच आहे, मी याच्या खोलात जाईन आणि पत्रकारांसमोर सगळं काही मी आणेन त्याच्या पुढे या संबंधामध्ये सगळं पुढे आणेन की कशामध्ये काय संबंध आहे, कोणाचा संबंध आहे, कोणाचे फोन आले, कोणी मला फोन केले आणि मग कोणी हे करायला लावलं, हे सगळं मी वेळ आली की बरोबर लवकरात लवकर पत्रकारांसमोर उघड करणार आहे की हा जो आलेला कंत्राटदार कोणी पाठवलेला आहे आणि त्याच्यासाठी मला कोणाकोणाचे फोन आले, कोणी कोणी मध्यस्थी केली, कोणी कोणी काय बोललं, विभागातल्या अधिकाऱ्यांवर कोणी कोणी दबाव टाकला, त्या सगळ्यांची नावं माझ्याकडे सगळे आहेत आणि जशी त्याच्याकडे क्लिप आहे तशा त्याच्या सगळ्या क्लिप माझ्याकडे आहेत, किंवा सगळ्या मी मीडियासमोर निश्चितपणे दाखवण्या तात्पुरतं इतकंच आहे। मी कोणत्याही प्रकारे त्याला चुकीची भाषा वापरलेली नाही आहे, चुकीचं काही बोललेलं नाही आहे, पूर्वतिहास काढलेलं आहे, त्यामध्ये तुमचं काम कुठेही ज्या ठिकाणी तुम्ही केलं टी वॉर्डला खास करून केलं फक्त टी वॉर्डला ते योग्य प्रकारे झालेलं नाही असं मला कळून आलेलं आहे, त्यामुळे मला माझ्या विभागात व्यवस्थित काम पाहिजे, तुम्ही मला येऊन भेटा, मला सांगा काय काम करणार आहे, तर नाही मी वाढत कशा द्यायला लागेल, म्हणजे तुम्ही जर वाढत येणार नसाल तर तुम्ही कुठे तुमच्या इथे वाढलंच मी येतो जर तुमची तशी इच्छा असेल तर, कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोलता तुमची मला पद्धत योग्य वाटत। मला इतकंच सांगायचं आहे की प्रत्येक नगरसेवकाला वाटत असतं की माझ्या विभागामध्ये चांगलं काम हवं आणि ज्या विभागात त्यांनी निविदा भरल्या तो माझा विभाग होता, ज्या विभागाचं मी नगरसेवक
नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करतो, त्यांनी माझी योग्यतेने बोललं असते तर आणखी चांगलं झालं असतं, त्यांनी त्याच्यामध्ये कदाचित दाखवलेलं नाही आहे. मी आल्यावरती मी सगळं सांगितलं, मी वेळेची वाट बघतोय, योग्य वेळेला सगळं मी बाहेर पडेल, की काय केलंय त्याने, काय नाही केलंय, कसं केलंय, त्याला कोणी पाठवलंय. कारण एखाद्या व्यक्तीला जर काम करायचं असेल तर अशा पद्धतीने वावरणं मला वाटते एक स्थायी समिती अध्यक्षाला बोलताना टक्केवारीची भाषा करणं त्याने हे योग्य नाही. निश्चितपणे याच्या पाठीमागे जर कोणी नसतं तर फक्त टी वॉर्ड मध्ये काम करणारा एक कंत्राटदार जो ई टेंडरिंग मध्ये काम करतो, तो संपूर्ण इतर 22 वॉर्ड सोडून फक्त ई वॉर्ड मध्ये, ज्या ई वॉर्ड मध्ये 7 नगरसेवक असताना फक्त माझ्या 209 मध्येच निविदा भरणं आणि त्यासाठी अशा पद्धतीने बोलणं वगैरे, हे मला वाटते कुठेतरी योग्य दिसून येत नाहीये. त्यांना जर भरायची असतं ई वॉर्ड मध्ये सगळ्या ठिकाणी त्यांनी भरली असते, परंतु फक्त पर्टिक्युलरली माझ्याच वॉर्ड मध्ये भरणं, अर्थात त्यांनी भरलं त्यामधून काही अडचण मला नाही आहे, भरू देतात. पण भरल्यानंतर त्या कामाबद्दल चर्चा करणं, माझ्याशी चर्चा करणं, हे तर त्यांचं काम आहे, ते त्यांनी केलं पाहिजे. पण ते करत असताना अशा वेगळ्या पद्धतीने बोलणं वगैरे हे योग्य नाही, त्यामुळे त्यांना मी तशा पद्धतीने सांगितलं. आणि मुळात म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये पत्रसुद्धा मी प्रशासनाला दिलेलं की ह्या निकृष्ट दर्जाचं काम आहे यांचं, त्यामुळे अशा कंत्राटदाराचं या ठिकाणी माझ्या इथे काम करणं मला योग्य वाटत नाही आहे. तर आणि यांनी माझ्याशी वागताना सुद्धा व्यवस्थित लागलेलं नाही आहे, परिणामी अशा कंत्राटदाराची चौकशी करावी आणि शक्य असल्यास ज्या पद्धतीने त्यांनी मला बोललेलं आहे की योग्य नाही म्हणून त्यांना जर काळ्या यादीत टाकता आलं तर काळ्यात टाकण्याची सुद्धा कार्यवाही महानगरपालिका प्रशासनानं करावी, अशा पद्धतीने मी पत्रही सुद्धा दिलेलं आहे. मला नाही आयुक्तांना मी कसं वॉर्ड ऑफिसला दिलेलं आहे, कारण आयुक्तापर्यंत विषय नव्हता आणि म्हणून आमला विचारलं की बाबा रे या ठिकाणी आपण जे काम करतो आहोत ते माझ्या इथे योग्य काम करावं लागेल आणि माझ्या इथे पहिल्यांदा तुम्ही काम करताय, अशा पद्धतीने बोलल्यानंतर सुद्धा त्याने माझ्याशी एक वेगळी भाषा वापरली, त्याच्यामध्ये टक्केवारीची भाषा त्यांनी वापरली. ज्यावेळी टक्केवारीची त्यांनी भाषा वापरल्यानंतर मी त्यांना म्हटलं की अशा पद्धतीने माझ्याकडे काम चालणार नाही, मी या ठिकाणी टक्केवारी वगैरे जर तुम्ही बोलताय ती भाषा माझ्याबरोबर बोलणं पण योग्य दिसत नाही आणि त्यामुळे जर असं असेल तर माझ्या इथे तुम्ही काम करू नका, तुम्हाला जिथे टक्केवारी कोणाला द्यायची असेल काय घ्यायचं असेल तुम्ही टक्केवारी घ्या. अर्थात त्यांनी ते क्लिपमध्ये दाखवलेलं नाही आहे, मी यावरती आता काही बोलत नाही आहे, फक्त इतकंच सांगतो की मी यांना धमकावलं नाही आहे. माझ्या बोलण्याची ढंग आहे ते सगळ्या पत्रकारांना माहिती आहे मी कशा पद्धतीने बोलतो, त्याच पद्धतीने ती क्लिप मी ऐकल्या तुमच्या लक्षात येईल. मी त्यांना फक्त इतकंच म्हटलं की तुम्ही वॉर्डमध्ये या, आपण बोलूया, कारण मला कळलं पाहिजे की माझ्या विभागात तुम्ही काय काम करणार आहात, कसं काम करणार, कारण तुमचा मी पूर्व इतिहास काढलेला आहे, त्यामध्ये तुमचं काम कुठेही ज्या ठिकाणी तुम्ही केलं टी वॉर्डला खास करून केलं फक्त टी वॉर्डलं ते योग्य प्रकारे झालेलं नाही असं मला कळून आलेलं आहे, त्यामुळे मला माझ्या विभागात व्यवस्थित काम पाहिजे, तुम्ही मला येऊन भेटा, मला सांगा काय काम करणार आहात. तर नाही मी वाढत कशा द्यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही जर वाढत येणार नसाल तर तुम्ही कुठे तुमच्या इथे वाढलंच मी येतो जर तुमची तशी इच्छा असेल तर, कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय तुमची मला पद्धत योग्य वाटत. मला इतकंच सांगायचं आहे की प्रत्येक नगरसेवकाला वाटत असतं की माझ्या विभागामध्ये रेडी ई वॉर्ड भाईकला बीट नंबर 209 23/10/2020 को हमारी कंपनी ने टेंडर कोट किया था और 27/10/2020 तक हमने 14 काम कोट किए थे. 27:10:37 पे मुझे कॉल आता है एक और बताया जाता है कि मैं यशवंत यादव स्टैंडिंग कमेटी चेयरमैन बोल रहा हूं, तो मैं दो मिनट के लिए शॉक्ड हो जाता हूं कि 10:37 रात को मुझे कॉल किया गया